टॉपिक शुरू है वेक्टर। ये चाहिए आपके तीन प्रॉब्लम झाले होते। टॉपिक नंबर टू मधले वेक्टर मधले आता चौथा नंबर प्रॉब्लम लिया। प्रॉब्लम का है तो फाइंड द डायरेक्शनल डेरिवेटिव ऑफ द स्केलर फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाई कॉमा जेड इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस जेड स्क्वायर एट पॉइंट ए दिल है वन माइनस वन 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 माइनस वन एंड माइनस वन है हापन ए पन माइनस वन आणि इन द डायरेक्शन ऑफ द लाइन ए बी वी आर बी दिलेला आहे थ्री टू वन कसं आता डायरेक्शनल डेरिवेटिव वाढत आहे। आता डायरेक्शनल डेरिवेटिवचा फॉर्म्युला तुमच्या तुम्हाला माहितच असेल। आता डायरेक्शनल डेरिवेटिवचा एकदा फॉर्म्युला तुम्हाला मी एकदा अगेन सांगतो। डायरेक्शनल डेरिवेटिवचा फॉर्म्युला आपला असा आहे डायरेक्शनल डेरिवेटिव इज इक्वल टू नेबला फाय इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार। तुम्ही म्हणता सर याच्यात फाय दिलाच नाहीये फाय दिला नाही तर नेबला एफ पण म्हणू शकता तुम्ही याला असं काही सारखाच फॉर्म्युला आहे तो नेबला एफ इंटू ए बार ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार असंही लिहिलं तर सारखाच आहे एफ द्या की फाय द्या सारखंच आहे किंवा तुम्ही त्याला फाय पण म्हणू शकता असं काही नाही। आता बघा प्रॉब्लेम काय आता जे एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड दिलाय का नाही तुम्ही याला कन्सिडर करा नाव कन्सिडर फाय इज इक्वल टू नाव फाय म्हणा तुम्हाला जर वाटत असेल फाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस झेड स्क्वेअर आणि त्याच्यानंतर नेबला फायचा फॉर्म्युला काय आपल्यापाशी म्हणजे ग्रेडियंट ऑफ फायचा फॉर्म्युला काय ग्रेडियंट ऑफ फायचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आपण लिहितो डेल डेल एक्स फाय आय प्लस डेल डेल वाय फाय इथं जे आणि डेल डेल झेड फाय झेड आय जे आय जी के सॉरी के के आय जी आय जी के हा फॉर्म्युला आपल्याकडे हा काय फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे तर सिम्पल आपण काय करू याच्यात व्हॅल्यू पुढे करू याच्यात काय करायचं व्हॅल्यू पुट अप करायचं आता तुम्ही सर कसं बघा कसं नेबला फाय इज इक्वल टू डेल डेल एक्स लिहायचं आणि ते एक आणि फायची व्हॅल्यू याच्यात लिहून टाकायची बाकी काही नाही एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस झेड स्क्वेअर इथं आय प्लस डेल डेल वाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस जे स्क्वेअर जे डेल डेल झेड एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस झेड क्यू झेड झेड स्क्वेअर मग आता काय करायचं माहिती आहे का डेल डेल एक्स म्हणजे काय होते मी काल पण सांगितलं होतं आणि आज पण तुम्हाला सांगतो डेल डेल एक्स चा अर्थ होते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट सर्व सांगा इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय निघणार एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डोक्यावर किती आहे टू म्हणजे टू एक्स एक्स सोडून कॉन्स्टंट आहे म्हणजे वाय कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार वन आणि झेड मध्ये एक्स लागला नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो हा झाला आय त्याच्यानंतर डेल डेल वायचा अर्थ काय होते वाय सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ना झिरो एक्स कॉन्स्टंट वायचा डेरिव्हेटिव्ह काय ना वन कारण की डेल विथ रिस्पेक्ट टू डेल वाय आणि याच्यात वाय लागला नाही तर त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजे की हा झे मग आता इथं डेल डेल झेडचा अर्थ काय होते डेल डेल झेडचा अर्थ काय होते झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट हा एक्स स्क्वेअर पण झिरो एक्स वाय याच्यात पण झेड लागला नाही तोही झिरो आणि इथं काय होतं झेडचा स्क्वेअर होता झेड स्क्वेअर म्हणजे होते टू झेड म्हणजे इक्वेशन असं तयार झालं टू एक्स प्लस वाय आय प्लस एक्स जे प्लस टू झेड के ऍट पॉइंट आता ऍट पॉइंट किती आहे ऍट पॉइंट असते
जो ए वाला सीन पहले से एट पॉइंट बना था, एट पॉइंट ले लें, ए होता वन माइनस वन माइनस वन, ऐसा अर्थ होती एक्स की वैल्यू वन है, वाई की वैल्यू माइनस वन है एंड जेड की वैल्यू माइनस वन, ये वैल्यू पुट अप कर, मतलब टू एक्स की वैल्यू वन वाई की वैल्यू माइनस वन, हाथ वाला आई, एक्स की वैल्यू वन मतलब कि हाथ वाला जे एंड जेड की वैल्यू इतना है इन ब्रैकेट टू, जेड की वैल्यू इतने माइनस वन, हाथ वाला जे, जी का सीन बघा कैलकुलेट केलं, टू इंटू वन किती होती टू, टू माइनस वन वन, मग तू लिहायची काही गरज नाही, म्हणजे आय त्यानंतर वन इंटू जे जे, म्हणजे जे टू इंटू मायनस वन मायनस टू, म्हणजे की मायनस टू, हा झाला आपला ग्रेडियंट, आता आपल्याला काय काढा लागते ए बार काढा लागते, काय काढा लागते ए बार काढा लागते, आता हा ए बार कसा काढतात, ए बारचा फॉर्म्युला आहे, ए बार म्हणजे होते एबी आणि एबी म्हणजे होते बी मायनस ए, ए बार म्हणजे होते एबी, एबी बार आणि हा फॉर्म्युला आहे बी मायनस ए, बी मायनस ए, मग आता बी किती होता पाहता, बी किती होता, बी दिलाच आहे त्याच्या, हो मला बी प्रॉब्लेम दाखवतो मी तुम्हाला, बी हा बी आहे थ्री टू वन, दिल्या थ्री टू वन, थ्री कॉमा टू कॉमा वन आणि एक बार किती होता वन कॉमा मायनस वन कॉमा मायनस वन, कॅल्क्युलेट करा, पहिला पहिला सोबत थ्री मायनस वन किती होते सांगा, थ्री मायनस वन किती होते, थ्री मायनस वन होते टू, दुसऱ्या दुसऱ्या सोबत टू, हे बघा मायनस मायनस काय होणार, मायनस मायनस काय होणार प्लस, टू प्लस मायनस मायनस प्लस, टू प्लस वन किती झालं थ्री, आणि वन मायनस मायनस काय झालं प्लस, वन मायनस मायनस प्लस वन, म्हणजे की वन मायनस वन प्लस वन टू, याचं कॅल्क्युलेशन पहिला पहिल्या सोबत दुसरा दुसऱ्या सोबत तिसरा तिसऱ्या सोबत, थ्री मायनस वन टू, टू मायनस मायनस वन मायनस मायनस प्लस, टू प्लस वन थ्री, आणि वन मायनस मायनस प्लस वन, वन प्लस वन टू, म्हणजे की कसं आलं ए बार इज इक्वल टू टू आय प्लस थ्री जे प्लस टू के, हा झाला ए बार, त्यानंतर याचा मॅग्निट्यूड काढून ठेवू आपण, इसका निकालेंगे हम मैग्नीट्यूड, मैग्नीट्यूड ऑफ ए बार, तो अंडर रूट ऑफ टू चा स्क्वेअर प्लस थ्री चा स्क्वेअर प्लस टू चा स्क्वेअर, टू चा स्क्वेअर इथे फोर, थ्री चा स्क्वेअर नाईन, टू चा स्क्वेअर फोर, फोर प्लस फोर एट, एट प्लस नाईन, एट प्लस नाईन आठ सोळा आणि सतरा सेवनटीन, इथं आपण व्हॅल्यू पुढे करून खाली सांगितलं काय करायचं, आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायचं, काय करायचं आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, काय फॉर्म्युला आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला फक्त पाठ पाहिजे बाकी काहीच नाही, नेबला फाय इंटू ए बार अपॉन मॅग्नेट ऑफ ए बार, किती आला आपला नेबला फाय कितना आहे आता, आय प्लस जे मायनस टू के, ए बार किती आला टू आय प्लस थ्री जे प्लस टू, मैग्नीट्यूड ऑफ ए बार किती आहे अंडर रूट ऑफ सेवन, म्हणजे कसं येणार कॅल्क्युलेशन, आता पहिला पहिल्या सोबत आयचा कॅल्क्युलेशन, आयच्या समोर किती आहे वन मल्टिप्लाय बाय आयच्या समोर टू, आता सेम प्लस जेच्या समोर किती आहे वन काहीच नाही, म्हणजे वन मल्टिप्लाय बाय जेच्या समोर किती आहे थ्री, आता सेम प्लस केच्या समोर किती आहे मायनस टू मल्टिप्लाय बाय टू अपॉन अंडर रूट ऑफ सेवन, सांगा वन इंटू टू किती होती, वन इंटू टू होते टू, वन इंटू थ्री होते थ्री, टू इंटू मायनस टू इंटू टू होते मायनस फोर अपॉन अंडर ऑफ सेवन, टू प्लस थ्री फाइव, फाइव मायनस वन, फाइव मायनस फोर वन, वन अपॉन अंडर ऑफ सेवनटीन, हे याचा आंसर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, एक वेळ अगेन रिपीट लक्षात येईल कसं केलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा राईट डाऊन, एक वेळ डबल सर क्वेश्चन दाखवा सर एक बार, एक पट पुढे रिवाइज कर, क्वेश्चन आहे फाइंड द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्केलर फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड
एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस जेड स्क्वायर एट पॉइंट वन कॉमा माइनस वन कॉमा माइनस वन इन द डायरेक्शन ऑफ द लाइन ए बी वेयर बी इज इक्वल टू 3 to 1। आता डायरेक्शनल डेरिवेटिव चा फॉर्मुला सर्व डायरेक्शनल डेरिवेटिव चा फॉर्मुला आहे नेबला फाय इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे ग्रेडियंट फाय आहे तो। तर परिसाकी मी फंक्शन दिलंय तर त्या नेबला फाय इंटू ए बार डायरेक्शन ऑफ ए बार असं पण लिहू शकता तुम्ही, याने फायल एफ पण म्हणू शकता असं काहीच नाही, मी फायच म्हणतो जसं आधी होतं तसं करू शकेल एफ फाय तर इथे एफ पण म्हणू शकता तुम्ही। एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस जेड स्क्वेअर फॉर्म्युला हाच लावला आपण, नेबला फायचा फॉर्म्युला आहे डेल डेल एक्स फाय एक्स फाय आय डेल डेल वाय फाय जी डेल डेल जेड फाय के। फाय ची व्हॅल्यू किती आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस जेड स्क्वेअर, फाय ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस जेड स्क्वेअर, फाय ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस जेड स्क्वेअर, हे आय जे के बाकी सर्व जसं त्या करतो। म्हणजे आता काय केलं आपण डेल डेल एक्स चा अर्थ काय होते, डेल डेल एक्स चा अर्थ असा होते एक्स सोडून बाकी सब कॉन्स्टंट, म्हणजे एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स, एक्स सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट वाय तसाच आहे तसा एक्स चा डेरिव्हेटिव्ह, ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो हा झाला झिरो। डेल डेल वाय चा अर्थ होते वाय सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह झिरो, म्हणजे याच्यात वाय लागला नाही, याच्यात आहे वाय हा एक तसा जे तसा वायचा डेरिव्हेटिव्ह वाय, याच्यात वाय लागला नाहीये त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो, याच्यात मग झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट याच्यात नाही आहे झेड झिरो नाही आहे झिरो, मी तर झेड चा स्क्वेअर होता म्हणजे टू झेड, म्हणजे पद्धतशीर लिहिलं तर काय झालं टू एक्स प्लस वाय इंटू वन वाय, टू एक्स प्लस वाय आय झिरो प्लस एक्स इंटू वन एक्स एक्स आणि आता टू झेड म्हणजे के ऍट पॉइंट वन कॉमा मायनस वन कॉमा मायनस वन, हे ए ए दिलेलं आहे ए पॉईंट घ्या पहिले, म्हणजे एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू मायनस वन झेड इज इक्वल टू मायनस वन, व्हॅल्यू प्रोडक्ट केली एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू मायनस वन एक्स इज इक्वल टू वन आणि त्यानंतर झेडच्या जागी टू मायनस वन मायनस वन पुट केली टू इंटू वन टू टू मायनस वन वन त्यानंतर वन इंटू जे जे आणि टू इंटू मायनस वन मायनस टू मायनस टू, हा झाला आपला ग्रेडियंट फाय। त्यानंतर मग आपला ए एचा फॉर्म्युला ए म्हणजे होते ए बी, ए बी कसा लिहितो बी मायनस ए, बी होता थ्री टू वन आणि ए होता वन मायनस वन मायनस वन, आपण पहिला पहिले सोबत थ्री मायनस वन टू टू मायनस 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 करते टू प्लस वन थ्री आणि वन मायनस मायनस प्लस होते टू वन प्लस वन टू टू आय प्लस थ्री जे प्लस टू, त्याची मॅग्निट्यूड काढली मॅग्निट्यूड ऑफ ए बार अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे टू चा स्क्वेअर थ्री चा स्क्वेअर आणि टू चा स्क्वेअर, टू चा स्क्वेअर होते फोर थ्री चा स्क्वेअर नाईन येते टू चा स्क्वेअर होते फोर, याची ऍडिशन केली तर अंडर रूट ऑफ 17 समजलं का तुम्हाला, हा मॅग्निट्यूड ऑफ ए बार आला। आता आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला लावला डेव्हलप फाय इंटू ए बार इंटू अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार, डेव्हलप फायच्या जागी आय प्लस जे मायनस टू के आणि ए बारच्या जागी टू आय प्लस थ्री जे प्लस टू के, मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे अंडर रूट ऑफ 17, याचं कॅल्क्युलेशन करा कसं करणार, पहिला पहिले सोबत वन इंटू टू प्लस एक प्लस दुसरं दुसऱ्या सोबत वन इंटू थ्री तिसऱ्या तिसऱ्या सोबत मायनस टू इंटू टू अपॉन अंडर रूट ऑफ 17, वन इंटू टू किती होते टू, वन इंटू थ्री किती होते थ्री मायनस मायनस टू इंटू टू किती होते मायनस फोर अपॉन अंडर ऑफ 17, टू प्लस थ्री फाईव्ह फाईव्ह मायनस फोर वन वन अपॉन अंडर ऑफ 17 याचे आन्सर आहे। प्रॉब्लेम आता बघणार आहे आपण प्रॉब्लेम नंबर फिफ्थ, प्रॉब्लेम नंबर फिफ्थ कसा आहे द टेम्परेचर ऍट एनी पॉइंट इज इन द स्पेस गिवन बाय टी दिलेला आहे एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स डिटरमाइन द डेरिव्हेटिव्ह ऑफ टी, टी चा डेरिव्हेटिव्ह इन द डायरेक्शन ऑफ द वेक्टर डायरेक्शनल ऑफ वेक्टर म्हणजे डी डी काढा आपल्याला सी आय मायनस फोर के आणि ऍट वन कॉमा वन कॉमा वन, सेम चौथा आणि पाचवा प्रॉब्लेम हे सारखाच आहे, तो फक्त नावं बदलवून द्या। आता डायरेक्शनलचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे, डबल लिहून द्यायची गरज आहे का, लिहून देतो एक आपण बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे नेबला फाय पण फायच्या जागी इथं टी आहे, फायच्या जागी काय ते टी आहे इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार असाच, फायच्या जागी फक्त टी आहे। तर बघा आता काय करसाल नाव गिवन टी इज इक्वल टू आहे डी लिहिलं काय टी, टी इज इक्वल टू टी इज इक्वल टू एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स, आता नेबला टी चा फॉर्म्युला काय होईल डेल डेल एक्स इथं टी इन आय, तसं फाय पण कन्सिडर केलं असं चाललं असं डेल डेल वाय टी हा जे डेल डेल झेड हा टी बस याच्यात व्हॅल्यू पुढे करू आपण
याची व्हॅल्यू कशी पुट अप करसाल? डेल डेल एक्स टी टी ची व्हॅल्यू किती आहे? एक्स वाय प्लस वाय जे प्लस झेड एक्स हाय आय बार डेल डेल वाय इथं एक्स वाय प्लस वाय जेड प्लस झेड एक्स जे बार डेल डेल एक्स आहे एक्स वाय प्लस वाय जेड प्लस झेड एक्स के बार। आता डेल डेल एक्सचा अर्थ काय बरे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, एक्स सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट। इथं कसं आहे ना, आता एक्स वाय आहे तर इथं वाय जसंच्या तसं येईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते? वन। वाय झेड मध्ये एक्स नाही लाईल त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो, झेड जसंच्या तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन, हा झाला आय। डेल डेल वाय मध्ये काय येते? वाय सोडून, वाय सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, मग आता एक्स जसा येत असा वायचा डेरिव्हेटिव्ह वन, झेड जसा येत असा एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन, आणि या लास्ट मध्ये वाय नाही आहे म्हणजे, आणि त्याच्यात आणि डेल डेल झेड मध्ये काय होते? झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, पहिले याच्यात एक्स वाय आहे झेड नाही आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो, वाय जसा येत असा झेडचा डेरिव्हेटिव्ह वन, आणि एक्स जसा येत असा झेडचा डेरिव्हेटिव्ह वन, आता के बा म्हणजे वाय प्लस झेड हा झाला आय बार, एक्स प्लस झेड म्हणजे झाला वाय, एक्स प्लस झेड हा झाला जे बार, आणि वाय प्लस एक्स म्हणजे झाला के बार। आता ऍट पॉइंट, ऍट पॉइंट, आता ऍट पॉइंट जो पहिला असेल तोच घेत असतो आपण, पहिला दिलेला आहे, पहिला ऍट पॉइंट दिले, आता इथे ऍट काय दिलेला वन कॉमा वन कॉमा वन, हे ऍट दिलेले तू लिहून घे मग, दुसरं तर आयजी के मध्ये दिलं ना वन कॉमा वन कॉमा वन, म्हणजे एक्स इज इक्वल टू वन, वाय इज इक्वल टू वन आणि झेड इज इक्वल टू वन, म्हणजे कसं येणार मग, एक्सच्या जागी वन, वायच्या जागी वन आणि झेडच्या जागी वन, वायच्या जागी वन, वन प्लस वन जे बार, एक्स आणि झेडच्या जागी वन, वन प्लस वन आय बार जे बार, आणि वायच्या जागी वन आणि एक्सच्या जागी वन के बार, म्हणजे नेबला टी किती भेटला म्हटलेला आहे ना, वन प्लस वन टू आय प्लस टू जे प्लस टू के, हा झाला नेबला टी। हे झाल्यावर आपल्याला ए बार पण काढायचा आहे, काय काढायचा ए बार, आणि त्याला ऑलरेडी ए बार दिलेला आहे गिव्हन, आता कसा असतील पाहता प्रॉब्लेम मध्ये काय म्हणते बघा, डिटरमाइन द डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इन द डायरेक्शन ऑफ द व्हेक्टर, व्हेक्टर दिला ना टी आहे मायनस फोर के, डायरेक्शनल व्हेक्टर दिलेला आहे आणि ए आपण त्यानंच डिनोट करतो टी आय मायनस फोर के, तर बघा ए ऑलरेडी घेऊन दिली ए बार, ए बार हा टी आय मायनस फोर के, याचा मॅग्निट्यूड काढला ना काय ना टीचा स्क्वेअर प्लस मायनस फोरचा स्क्वेअर, चा स्क्वेअर इथे 9 आणि मायनस 4 चा एक्स स्क्वेअर इथे 16, म्हणजे इथे 25, 25 चा स्क्वेअर रूट किती येते? 5। आता लक्ष द्या डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय, आता याच्या समोर काय करायचं, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लावायचा, काय फॉर्म्युला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा कोण सांगते मला, कोणी सांगाल तयारी, मी सांगतो मला, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे नेबला टी इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार, नेबला टी किती आला 2i प्लस 2j प्लस 2k, ए बार किती, ए बार, ए बार हे आहे 3i मायनस 4k, त्याच्यात तुम्ही असं सर याच्यात तर जे दिसून नाही राहिला मग झिरो जे घ्यायचं, काय घ्यायचं नाही असलं तर झिरो, जे नाही दिसत ते झिरो घ्यायचं अपॉन 5, त्यानंतर मग आहे मल्टिप्लाय, कसा कसा मल्टिप्लाय, पहिल्या पहिल्या सोबत टू मल्टिप्लाय बाय थ्री, दुसऱ्या दुसऱ्या सोबत टू मल्टिप्लाय बाय झिरो, तिसऱ्या तिसऱ्या सोबत टू मल्टिप्लाय बाय मायनस फोर, पहिल्या पहिल्या सोबत टू मल्टिप्लाय बाय थ्री प्लस टू मल्टिप्लाय बाय झिरो आणि थ्री मल्टिप्लाय बाय मायनस फोर अपॉन 5,
जानो थ्री इंटू टू कितनी आती सिक्स, टू इंटू जीरो कितनी आती जीरो, और फोर इंटू टू इंटू माइनस फोर कितनी आती माइनस एट अपॉन फाइव, तो सिक्स माइनस एट कितनी होती माइनस टू, माइनस टू बाय फाइव, कैसे आंसर आल समझ लगा तुम्हारा सागर। अरे बोला ना कहीं दक्षिण प्रॉब्लम नंबर सिक्स, फाइंड द डायरेक्शनल डेरिवेटिव ऑफ पाई इज इक्वल टू एक्स वाई स्क्वायर प्लस वाई जेड क्यूब एट पॉइंट टू माइनस वन वन इन द डायरेक्शन ऑफ द वेक्टर आई प्लस टू जे प्लस टू के। सेम प्रॉब्लम ही फिफ्थ नंबर प्रॉब्लम सारखच है, त्याच्यामुळे ही प्रॉब्लम तुम्ही सॉल्व करसाल आणि याचा आंसर आहे माइनस इलेवन बाय थ्री। प्रॉब्लम नंबर सेवन, फाइंड द डायरेक्शनल डेरिवेटिव ऑफ पाई इज इक्वल टू एक्स वाई स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब, हेच प्रॉब्लेम वाटते ऍट पॉइंट टू मायनस वन वन अलॉन्ग एक्स ऍक्सिस, अलॉन्ग एक्स ऍक्सिस और पॅरलल टू एक्स ऍक्सिस, किंवा और असंही क्वेश्चन होऊ शकते पॅरलल टू एक्स ऍक्सिस। मग आता काय करायचं, प्रॉब्लेम सेमच आहे फक्त एक बघा इथं चेंजेस येऊ राहिला फक्त एक्स बार मध्ये। बघा हे प्रॉब्लेम पण मला सॉल्व करून त्याची काहीच गरज नाही वाटत, पण तर आम्ही देतो हे प्रॉब्लेम सॉल्व करून, कारण कसं हे पण सोपीच प्रॉब्लेम आहे। आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय सांगा, नेबला फाय इज इक्वल टू डेल डेल एक्स आय प्लस डेल डेल वाय, इथं इथं फाय देऊ आपण, इथं फाय जे आणि डेल डेल जेड फाय। त्याच्यानंतर आता डेल डेल एक्स फाय किती आहे, एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब आय प्लस डेल डेल वाय, फाय किती आहे, एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब जे प्लस डेल डेल झेड एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब। त्यानंतर आता डेल डेल एक्स काय होते, एक्स सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, मग वाय स्क्वेअर जसा तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह, याच्यात एक्स लागला नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह काय। आय झाला वाय डेल डेल वायचा अर्थ काय होते, त्यानंतर डेल डेल वाय, आता डेल डेल वाय कसा आहे माहिती आहे का, वाय सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, म्हणजे हा एक्स जसा तसा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते टू आय, याच्यात पण आहे झेड वाय पण आहे ना, वाय झेड क्यूब आहे, तर झेड क्यूब जसं तसं वायचा डेरिव्हेटिव्ह वन हा जे। त्यानंतर झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, पण याच्यात झेड नाही आहे पहिले, याच्यात एक्स वाय स्क्वेअर मध्ये झेड आहे का नाही, मग झिरो, वाय कॉन्स्टंट झेड चा डोक्यात आहे थ्री, तर थ्री समोर आला आणि त्याच्यातून एक मायनस, म्हणजे इक्वेशन कसं तयार झालं आपलं, वाय स्क्वेअर आय प्लस इन ब्रॅकेट टू एक्स वाय प्लस झेड क्यूब जे प्लस थ्री वाय झेड स्क्वेअर के, हे असं इक्वेशन झालं डेबला फाय। त्यानंतर आता ऍट पॉइंट टू मायनस वन वन हे ऍट पॉइंट दिलेलं आहे, ऍट पॉइंट पुट करू टू मायनस वन वन, टू मायनस वन वन म्हणजे एक्स इज इक्वल टू टू, वाय इज इक्वल टू मायनस वन आणि झेड इज इक्वल टू वन, व्हॅल्यू पुटअप करू। आता डायरेक्टच आन्सर काढतो मी, आता डायरेक्ट आन्सर काढतो, व्हॅल्यू पुटअप केल्या समजून घ्या, तर वायच्या जागी जर समजा मायनस वन पुट केली तर किती होईल, मायनस वन चा स्क्वेअर वन म्हणजे की आय येते, प्लस हा टू एक्सच्या जागी पुट केली टू, टू इंटू टू फोर, फोर इंटू मायनस वन मायनस फोर, मायनस फोर झालं, झेडचा क्यूब आहे वन, वन चा क्यूब वन, मायनस फोर प्लस वन मायनस थ्री, मायनस थ्री जी मायनस थ्री जे, मायनस थ्री जे। त्यानंतर एक नंबर वायच्या जागी पुट काय करसाल मायनस वन, झेडच्या जागी वन, वन
वन का स्क्वायर वन, वन इंटू माइनस वन माइनस वन, माइनस वन इंटू थ्री माइनस थ्री, माइनस थ्री। हाँ झालं आता सर्व तुमचा क्वेश्चन की आता काय करावं, आता म्हणजे काय करावं, म्हणजे की ए दिला नाही आहे, ए साठी त्यांना काय म्हटलेलं माहित आहे का, याने काय म्हटलं अलॉन्ग एक्स एक्सिस और पॅरेलल टू एक्स एक्सिस। याचा अर्थ असा होती अलॉन्ग एक्स एक्सिस म्हणजे होती आय, अलॉन्ग वाय एक्सिस असलं तर जे, आणि अलॉन्ग के एक्सिस असलं तर के, बस एवढं लक्षात ठेवतं बाकी काहीच नाही। अलॉन्ग एक्स एक्सिस असलं तर आय, अलॉन्ग वाय एक्सिस असलं तर जे, आणि अलॉन्ग अलॉन्ग जर समजा झेड एक्सिस असलं तर के, एक्स वाय झेड। इथं असं दिसा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह अलॉन्ग एक्स एक्सिस और पैरेलल टू एक्स एक्सिस, पैरेलल टू एक्स एक्सिस हा वर्ड आला म्हणजे की ए बार इज इक्वल टू आला आय, ए बार इज इक्वल टू काय आला आय, आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय येणार मग, याची मॅग्निट्यूड ऑफ ए बार अनरूट ऑफ वन, वनचा स्क्वेअर रूट वन, वन येऊन जाईल मॅग्निट्यूड ऑफ ए बार। आता समजा आता अजून एक नोट येऊन जाईल, नोट येतच लिहून जाईल या प्रॉब्लेम मध्ये नोट, जर अलॉन्ग वाय वाय एक्सिस आलं किंवा और पॅरेलल टू वाय एक्सिस आलं तर ए बार इज इक्वल टू काही जी, अलॉन्ग झेड एक्सिस आलं और पैरेलल टू जेड एक्सिस आला, पैरेलल पैरेलल टू जेड एक्सिस आला तो ए बार इज इक्वल टू काही, ए बार इज इक्वल टू काही, बाकी काहीच नाही सारखं आहे। आता आपले ए बार ही भेटला, ई भेटला, नाही भेटला तर आता आपण तुम्ही डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह करू शकता। काय फॉर्म्युला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे नेबला फाय इंटू ए बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार। आता बघा टेबला फाय किती आहे, आय मायनस थ्री जे मायनस थ्री के, ए बार तर तुम्ही सर आयच आहे, काहीच टेन्शन नाही घ्यायचं, इथे आय लिहायचं, झिरो जे लिहायचं आणि झिरो के लिहायचं, नाही आहे ना जे आणि की नाही आहे, आणि ए बार किती आहे वन, मल्टिप्लाय पहिल्या पहिल्या सोबत, पहिल्या पहिल्या सोबत म्हणजे वन इंटू वन झालं, दुसरा दुसऱ्या सोबत मायनस थ्री इंटू झिरो होईल, तिसऱ्या तिसऱ्या सोबत मायनस थ्री इंटू झिरो अपॉन वन, म्हणजे की याचे आन्सर येते वन इंटू वन वन, बाकी तर सब झिरो बाय वन, म्हणजे याचा आन्सर वन येते, काय येते वन, समजलं का सांगा प्रॉब्लेम, उरलेले टॉपिक आपण होते।